गांधी, राहुल गांधी, राहुल गांधी, राहुल गांधी, गांधी देश के। आज आम्ही या ठिकाणी जे निदर्शने करीत आहोत याचा विषय असा आहे की नुकतेच राहुल गांधी विदेश दौऱ्यावर आहेत आणि ते अमेरिकेत आहेत। अमेरिकेच्या एका विद्यापीठाच्या इंटरव्ह्यूच्या दरम्यान एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर देत असताना म्हटलं की आम्ही भारत देशातील आरक्षण कालांतराने समाप्त करू। वास्तविक पाहता की मागच्या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या संविधान आणि आरक्षण या विषयाला घेऊन काँग्रेस या देशामध्ये निवडणुका लढली आणि काँग्रेस एक म्हणजे देशामध्ये एक चेहरा दाखवते आणि विदेशामध्ये ते सत्य बोलतात। विदेशामध्ये जे सत्य बोलतात तिथून त्यांना प्रसिद्धी लाटायची असते, परंतु देशाच्या आरक्षणच्या विषयामध्ये त्यांच्या मनामध्ये काय सुरू आहे हे ते आमच्या निदर्शनास आलेलं आहे। त्यांनी त्यांच्या मनातलं जे आहे, त्यांच्या पोटात जे आहे गट कपट जे आहे ते त्यांच्या ओठावर आलेलं आहे विदेशामध्ये। आणि इथे ते नेहमी असं सांगतात लोकांना की आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत, आम्ही संविधानाचे रक्षक आहोत। वास्तविक संविधानाचा खून करणारे हेच काँग्रेसी लोक आहेत आणि आरक्षणसुद्धा संपवण्याच्या मार्गावर तेच आहे। सुप्रीम कोर्टामध्ये जो आरक्षणाचा निर्णय आलेला आहे, सुप्रीम कोर्टामध्ये जाणारे कोण? 10 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाच्या संबंधात, आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या संबंधात आणि आरक्षणाच्या क्रिमिनलच्या संदर्भामध्ये काँग्रेसच कोर्टामध्ये गेलेली होती। निकाल आता आलेला आहे, आता जसाच निकाल सुप्रीम कोर्टाचा आलेला आहे तर क्रिमिनल आणि एपीसीटीचा आरक्षणाचा जो निर्णय आहे तो त्यांनी आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेस धार्जिण्या सरकारांनी लागू केलेला आहे। याचा अर्थ त्यांच्या मनातच होतं की वर्गीकरण झालेलं पाहिजे आणि क्रिमिनल लेअर सुद्धा लागला पाहिजे। आणि इथे महाराष्ट्रातले काँग्रेसी नेते खोटे पांघरून झूल झाकून इथे महाराष्ट्रातल्या दलित जनतेला, मागासवर्गीय जनतेला मूर्ख बनविण्याचं काम करतात। इथले काँग्रेस